बोलवलं एक नाही आहे कामासाठी गेला आलाय का काय माहिती का मुलगा आला 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 ये 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 बाबा ये कसं वाटतंय आईचं नाव आलंय खेळात चिट्टी छान वाटतंय आनंद झाला तुम्हाला हो खूप खूप छान आता आई खेळ खेळेल हो की नाही आई ओरडते का कधी तुम्हाला नाही कधीच नाही तुम्ही ओरडायलाच देत नाही का नाही असं काही नाही ओरडायला घरीच नसता घरीच असतो पण आता बरं आई खूप बरं वाटतंय ना खुश आहात व्हेरी गुड छान चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठण या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी मिळणार प्रत्येकीला 10 संधी हा चेंडू इथून टाकायचा फुटबॉल पहिल्या टप्प्यावर जर थांबला तर 1 गुण दुसऱ्या टप्प्यावर थांबला तर 2 गुण आणि तिसरा जो त्रिकोण आहे त्यामध्ये जाऊन जर थांबला तर 3 गुण मिळणार 10 संधी आहे आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे वेळ सुरू झाली खेळा थांबले बाबा थांबले था रे 5 संधी तुमच्यासाठी पाच संधी झालेल्या आहेत शून्य गुणसंख्या माऊली शेवटच्या 5 संधी कसल्या लाजताय संधी झाल्या 1 ही गुणसंख्या आणि आता पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी अभिनंदन झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन उपविजेत्या ठरल्या कांबळी वहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं अभिनंदन आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुर्वे वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू देवीड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आले हो पण तिची आईच काय बोलली
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं। अहो पण आईज म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या नेहा आले? आई मी येते। होय काकू येते। सावकाश जाग। हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया।